महापालिका निवडणुकीत पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे देशात कुठेही अशी पद्धत अस्तित्वात नसताना महाराष्ट्रात हे का केलं जात आहे आम्ही यावर आवाज उठवतोच आहोत पण लोकांनीही याविरोधात कोर्टात जायला हवं असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं महानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते तिथे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तर दिलं प्रत्येक महापालिका निवडणुकीच्या आधी प्रभाग रचनेत केल्या जाणाऱ्या बदलांवर त्यांनी कडकडून टीका केली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती देशात कुठेच अस्तित्वात नाही आमदार की खासदार की अगदी ग्रामपंचायत निवडणुकीतही एकच उमेदवार असतो मग महापालिकेतच ही पद्धत का सत्ता काबीज करण्यासाठी हे सगळं केलं जातं मागच्या दहा वर्षापासून राज्यात हा खेळ सुरू आहे असा आरोप राज यांनी केला नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ